हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी राजश्री विरा गावडे, सीवूड उपासना केंद्र. माझा अनुभव आहे तो माझ्या भाऊचा आहे. 11/6/2017 तो खरं दिवस आम्ही कधीच नाही विसरू शकत. त्या दिवशी तर आम्ही सगळे मुंबईत होतो, म्हणजे माझे आई वडील, माझी फॅमिली. त्या दिवशी एक ना जुईनगरला लग्न होतं. 11 जूनच्या दिवशी माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न होतं. आम्ही सगळेजण लग्नाला गेलो होतो, म्हणजे माझे आई बाबा, माझे सगळे दीर, म्हणजे माझे दोन्ही दीर, माझे जावा मुलं, सगळेजण. म्हणजे आम्ही तो दिवस ना मस्त एन्जॉय केला. म्हणजे साधारण 3-3:30 पर्यंत ते लग्न वगैरे सगळं आटोपलं होतं. त्याच दिवशी जुईनगर मंदिरामध्ये चरखा शिबिर होतं आणि ते लग्नही जुईनगर मंदिराच्या जवळ, म्हणजे गणपती मंदिराच्या जे हॉल आहे तिथे ते लग्न होतं. मग सगळे म्हणाले चला आता घरी जाऊया, तर म्हटलं नाही, मला तर चरखा शिबिरला जायचंय, तर मी चरखा शिबिरला जाणार आहे. तर सगळे म्हणाले आम्ही येतो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग माझे बाबा सोडले तर आम्ही सगळेजण त्या चरखा शिबिरसाठी गेलेलो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मस्त ते चरखा शिबिर सगळ्यांनी एन्जॉय केलं. तिथे कंटिन्युअस गजर चालू होता. म्हणजे तो दिवस लग्न प्लस चरखा शिबिर आणि गजर खूप छान गेला होता. घरी आल्यानंतर आम्ही मग सगळ्यांना मी म्हटलं की आज सगळेजण माझ्याचकडे जेवणासाठी थांबा, मी सगळ्यांसाठी जेवण करते. असा जेवणाचा कार्यक्रम असताना अचानक मला फोन आला. माझे भाऊ आणि वहिनी दोघंच जण गावी गेले होते, बाकी सगळे इथे होते. तर माझ्या बहिणीचा मला फोन आला साधारण 7:30 वाजता की ताई ना, माझ्या भाऊचा ॲक्सिडेंट झाला होता, बाईकचा ॲक्सिडेंट झाला होता, वेंगुर्ल्याला तो जस्ट बाईकने जात होता आणि काय झालं माहीत नाही, फक्त एका रिक्षावाल्याने त्याला पाहिलं. मग भाऊला घेतलं, त्याने हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं आणि पुन्हा थोडं ठीक वाटल्यानंतर घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्याला थोडंसं वॉमिटिंग्स वगैरे झाल्या. मग त्याच्यानंतर त्याला गोव्याला नेण्यासाठी डॉक्टरने सांगितलं. तेव्हा त्यांनी मला फोन केला की काही असं असं झालंय तर आता काय करायचं. म्हटलं तू काम कर, एक लगेच त्याला त्या गोव्याच्या हॉस्पिटलला घेऊन जा, आम्ही उद्या सकाळपर्यंत पोहोचतो. पण असं ठरवेपर्यंतच पुन्हा मला 10:30 कॉल आला. माझा जो चुलत भाऊ होता त्याचा फोन आला. तो मला म्हणाला की नाही ताई, तू ठीक आहे, तू अगदी घाईने येऊ नकोस, तू तर त्याच्याशी बोलून घे. मी त्याच्याशी बोलले, तो व्यवस्थित बोलला, म्हणाला मला काहीच लागलं नाही आहे, तू काळजी करू नको, फक्त मला एका डोळ्याच्या साईडला खूप जास्त सुजलंय, ब्ल्यू झालंय आणि डोक्याच्या साईडला लागलंय, पण मी व्यवस्थित बोलते, तुम्ही काही घाई करून कोणी येऊ नका आणि काही वाटलं तर आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू. त्याचा आवाज ऐकल्यानंतर मला खूप हायसं वाटलं. म्हणजे लिटरली मी बापूंना इतकं, कारण तेव्हापर्यंत इतकी धावा, म्हणजे बापूंच्या इतकं कंटिन्युअस माझं नामस्मरण झालं होतं, कारण मी घरात आई बाबांना सांगितलं नव्हतं, त्यांना सांगितलं तर मग इतक्या सगळ्यांना कसं सांभाळणार, खूप प्रश्न होते. पण यामध्ये एक प्लस पॉईंट असा होता की जेव्हा मी जुईनगर मंदिरामध्ये होतो, म्हणजे जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला होता 3:30 वाजता, तर आम्ही सगळे तिथे होतो आणि आमचं कंटिन्युअस तो गजर नामस्मरण सगळं चालू होतं आणि हे काही आम्ही स्वतःहून केल्यानंतर बाप्पाने आमच्याकडून करवून घेतलं होतं. आणि खरंच म्हणजे माझ्या आईचा इतका विश्वास आहे ना बापूंवरती की तेव्हाही ती म्हणत होती बाप, म्हणजे जेव्हा मी तिला नंतर रात्री इन्फॉर्म केलं की असं असं झालं, ती म्हणे नाही नाही बापू आहेत, काही नाही होणार, आणि आज तर आपण दिवसभर बापूंच्या सोबत होतो तर काहीच नाही होणार. आणि खरंच या सगळ्या एवढ्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून पण माझा भाऊ वाचला. त्याला काही थोडं मायनर थोडेसे त्रास झाला. खरंच आम्ही बापूंचे खूप खूप आभारी आहोत. हरिओम श्रीराम अंबज्ञ नासम.